टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। नाताळ सण म्हटलं की हा सण ख्रिश्चन बांधव आपल्या घरामध्ये आपल्या परिवारासोबत हा सण साजरा करत असतात, परंतु या जगामध्ये अनेक असे असहाय्य अनाथ आणि निराधार मुलं आहेत, त्यांच्यासोबत जर हा सण साजरा केला तर या सणाचं महत्व अधिक मोठं होईल। कारण ख्रिसमस म्हटलं तर जगामध्ये सर्वच ठिकाणी हा सण साजरा होतो। वसईच्या संत एव्हियर शाळेमध्ये रसिक रंजन नाट्य मंडळ माणिकपूर या संस्थेच्या वतीने एक दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला। असा संकल्प ठेवणाऱ्या रसिक रंजन नाट्य मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। खऱ्या अर्थाने अनाथ मुलांसोबत आजचा हा कार्यक्रम करून खऱ्या अर्थाने माणिकपूरच्या या संस्थेने खूप मोठं कार्य केलेलं आहे। तर पाहूया या संदर्भातली टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी। गुड मॉर्निंग एवरीवन, मी आता उपस्थित आहे वसई पश्चिम येथे। आज जी उपस्थिती आहे त्याचं एक मुख्य एक रिझन आहे। मी तुम्हाला एक बातमी दाखवणार आहे, ती बातमी अशी आहे की आपण जगात खूप खुश आनंदात राहतो, पर तो आनंद खरोखर काय असतो मी आज आपल्याला दाखवणार आहे या माध्यमातून। रसिक रंजन नाट्य मंडळ माणिकपूर हे जे मंडळ आहे, हे नाट्य मंडळ नसता हे म्हणजे मंडळ बऱ्याच सामाजिक कार्यक्रम आयोजित करतात। आपण जर पाहिलं तर देव शोधण्याकरिता आपण जे जातो ते वेगवेगळ्या देव शोधण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, पर हे जे नाट्य मंडळ आहे यांनी देव प्रत्यक्षात या मुलांमध्येच शोधलेला आहे। आपण बघू शकता माझ्या मागे ही जी मुलं आहेत ही अनाथ आश्रमातली मुलं आहेत। आपल्याला जे घरी सगळं काही मिळतं, जे आपले पॅरेंट्स आपल्यासाठी करतात, त्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात, पर हे जे अनाथ आश्रमातली मुलं आहेत ह्यांना नक्की काय हवं आहे हे नाट्य मंडळ जे आहे रसिक यांनी हे जाणलेलं आहे। आपण यांच्याशी जे उपस्थित या इथे जे आहेत जे या मंडळाचे सदस्य जे संस्थापक अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नक्की या विषयाचा आज काय खुलासा आहे आणि हे काय महत्त्व आहे आणि हा कार्यक्रम जो आयोजित केला याचा काय विशेष आहे। फादर डिमेलो ही जी अनाथ आश्रमची मुलं आहेत ह्यांनी आपल्या आयुष्याचं जे काही सगळं काही होतं या मुलांसाठी अर्पित केलेलं आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्याशी त्यांचं काय म्हणणं आहे। सर नमस्कार, काय शुभ नाव सर आपलं? फादर लिनस डिमेलो। सर आपण ह्या अनाथ आश्रमात कार्यरत होतात, ह्या मुलांची आपण सेवा केलेली आहेत, यांना चांगल्या प्रकारे संस्कार देऊन आपण मोठं करण्याचा प्रयत्न केला, काय सांगाल आपण आणि देशासाठी काय संदेश द्याल आपण? गेले 6 वर्ष आणि 7वं वर्ष आदिवासी भागामध्ये कार्य करीत असताना ह्या ज्या गरीब मुलांच्या उन्नतीसाठी भविष्यासाठी त्यांना आनंद देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोतच, परंतु त्याही जोडीला रसिक रंजन नाट्य मंडळ माणिकपूर गेले अनेक वर्ष हे सुंदर कार्य करीत आहेत। फक्त मुलं बोलवत नाही आहेत, तरी कुठल्या प्रकारची मुलं नाहीत, तर गरीबातली गरीब मुलं, आदिवासी मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत की ज्यांना आनंद मिळावा ख्रिसमसचा, आणि हा आनंद ते द्विगुणित करीत आहेत म्हणून मी त्यांचं नेहमी कौतुक करीत असतो। आणि असंच उपक्रम त्यांचे पुढे होत राहावेत, वर्षभरात असे अनेक कार्यक्रम त्यांचे होत राहावेत की ज्याद्वारे तळागाळातील जी उपेक्षित लोक आहेत त्यांना कसं वरती आणता येईल, त्यांना कसं सगळ्या गटामध्ये सामुदायिक गटामध्ये समाविष्ट करता येईल हे खूप महत्त्वाचं आहे। कारण गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव कुठेतरी नष्ट व्हावा आणि सगळे प्रभू येशूच्या जन्माने श्रीमंत होत आहेत, मुलं होत आहेत, तसे सगळे लोक एक व्हावेत हा त्यांचा उद्देश आणि आमचा उद्देश सफल व्हावा हीच आमची नेहमी अपेक्षा आहे। सर नमस्कार, काय नाव सर आपलं शुभ नाव? माझं नाव विल्यम मिस्किटा। ओके। रसिक रंजन नाट्य मंडळाचा मी अध्यक्ष आहे। रसिक रंजन नाट्य मंडळ ही संस्था 1914 चालू आहे। आम्ही विविध नाटकं उपक्रम करत असतो आणि सामाजिक चळवळी देखील करत असतो। दोन वर्षातून एकदा आम्ही आमच्या अनाथ मुलांसाठी कार्यक्रम करत असतो। संपूर्ण वसईतील आम्ही ही अनाथ मुलं आहेत, जवळजवळ 300 मुलं या ठिकाणी आलेली आहेत। आम्ही दरवर्षी त्यांच्यासाठी कार्यक्रम करत असतो। आपण आश्रमाला नेहमी भेटी देत असता, कोणी जाऊन प्रत्यक्ष भेटी देतो, कोणी आपला वाढदिवस असला किंवा त्या ठिकाणी जाऊन साजरा करत असतो, परंतु संपूर्ण दिवस ह्या मुलांबरोबर घालवायचा म्हणजे तो देखील एक मोठाच कार्य आहे। आम्ही ख्रिसमसच्या निमित्ताने ही जवळजवळ 300 मुलं या ठिकाणी एकत्र आणलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आम्ही ख्रिसमस नाताळ हा सण साजरा करत आहोत। आपण परमेश्वराला शोधण्यासाठी मद्रासला जातो,
शिर्डीला जातो, नाशिकला जातो, जिथे विविध ठिकाणी आपण तीर्थस्थानाला जात असतो, परंतु परमेश्वर ह्या ठिकाणीच आहेत. म्हणून आपला आमचा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की प्रभू म्हणतो की बालकांना मजजवले होऊ द्या, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आणि खरोखर आम्ही परमेश्वराला नाही, ह्या बालकांमध्ये आम्ही शोधतोय आणि नाताळचा सण खरोखर यांच्यामध्ये आम्ही साजरा करत आहे. सर, हे रसिक रंजन नाट्य मंडळ आहे, हे कधी स्थापन झालं आणि किती लोकांपासून आपण ह्या कार्यक्रमात सहभागी होता? रसिक रंजन नाट्य मंडळ हे 1988 पासून सुरुवात झालं, पण कालांतराने संस्था थोडीशी थांबली. त्याच्यानंतर मग आम्ही 2014 या संस्थेला पुन्हा सुरुवात केली. आम्ही 3 अंक नाटकं, 2 अंकी नाटकं, त्याचप्रमाणे पथनाट्य आणि विविध सामाजिक चळवळ आम्ही करत असतो. म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या, दारूविषयी, एड्सविषयी, हुंडाबली, हे विविध याच्यावरती आम्ही पथनाट्य करून जनजागृतीचा कार्यक्रम आम्ही करत असतो. आजच्या प्रोग्रामाची काय भूमिका आहे, म्हणजे आपण कशाप्रकारे हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला आणि कशाप्रकारे साजरा करणार आहात? नाताळचा सण आपण घरात नेहमी साजरा करत असतो आपल्या कुटुंबाबरोबर, पण या ठिकाणी अनाथ मुलांना आपण एकत्र आणून त्यांच्याबरोबर साजरा करण्याचा आनंद हे काही वेगळाच आहे. म्हणून त्यामुळे आम्ही दर 2 वर्षांनी आम्ही या मुलांना एकत्र, आणि ती मुलं आतुरतेने आमची वाट पाहत असतात की कधी आम्हाला बोलावतात असं. आणि मध्येच आता कोविडचं 2 वर्ष गेल्यामुळे आम्ही त्यांना बोलावू शकलो नाही, परंतु यावेळेला पुन्हा आम्ही त्यांना एकत्र बोलवलं आहे. आम्ही या त्या माध्यमातून त्यांना आम्ही टी शर्ट, त्यांना शाळे उपयोगी वस्तू वगैरे आम्ही त्यांना स्कूल बॅग वगैरे, त्याचप्रमाणे आम्हाला बरेचसे डोनर्स आहेत, ते आम्हाला डोनेट करत असतात आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना वस्तू देत असतो त्यांना. धन्यवाद सर आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. सर, मी आपलं शुभ नाव समजू शकतो का? मी ॲलन नेमेलो, रसिकरंजन नाट्य मंडळ यांचा उपाध्यक्ष आहे. त्यामुळे सर, जो आजचा कार्यक्रम जो आपण ऑर्गनाईज केला आहे, काय संदेश द्याल लोकांपर्यंत, ज्यांनी लोकांना ते कळेल, जे आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाताळ किंवा ख्रिसमस आपण जो साजरा करतो आणि हा पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो, खूप सारे खूप नाचगाणी करतो, पार्टी पी करतो आपण, पण ह्यामध्ये सगळ्यामध्ये आपण फक्त आपल्या स्वतःचा विचार करतो. तर हा नाताळ एक विशेष अंगाने कसा साजरा होईल हा आमचा मुख्य हेतू होता. मग आम्हीसुद्धा आमचे जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा सांगितलं की एक वेगळ्या प्रकारचा आपण काहीतरी उपक्रम राबवूया, आणि त्याप्रमाणे जसं अध्यक्षांनी सांगितलं की बरेच वर्षापासून, या 2 दशकापासून आम्ही कार्यक्रम करतो, पण ह्याच्यामध्ये हा कार्यक्रम एक वेगळा असा का आहे, कारण ह्या ह्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 6 ते 7 आश्रमाची मुलं एकत्र आणतो, पूर्ण वसई आणि वसईच्या बाहेर सुद्धा आहेत, आणि त्यांचा एक पूर्ण स्नेहमेवा पूर्ण दिवसाचा करतो. म्हणजे नाताळ हा सण जो साजरा करायचा तो फक्त मौज मजा आणि पार्टी पिकनिक नाही आहे, तर ह्यांच्यासोबत आपण त्यांना जी मजा देतो, त्यांना जो आनंद होतोय, तो समाधान जो आहे तो खूप वाखाणण्याजोगा, आणि तो समाधान आम्हाला आयुष्यभर पुरण्यासारखा आहे. आणि याच्यामध्ये बरेच अनेक हजारो हातसुद्धा आमच्यासोबत असतात, बरेच दानशूर व्यक्ती येतात, त्या बरेच वस्तू देतात, बरेच पैशांची मदत करतात, आणि हा पूर्ण कार्यक्रम उभा राहतो. आणि हा पूर्ण कार्यक्रम उभा झाल्यानंतर बरेचसे तुम्ही जर बघत असाल की बरेच दानशूर व्यक्ती आम्हाला इथे येऊन बघतात सुद्धा, ते स्वतः अनुभव घेतात आणि स्वतःही तून त्यांना जो समाधान होतो तो अजून आपल्या गावामध्ये किंवा समाजामध्ये ते पसरवत असतात. आणि असेच हे समाजोपयोगी आणि समाजासाठी हिताचे कार्यक्रम उपक्रम ह्यांच्या माध्यमातून आपण नेहमी करत असतो. आणि हा जो कार्यक्रम जो आहे तो पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये नाच गाणी, पूर्ण त्यांचं जेवणाचं आहे, त्यांचं खेळायचं आहे, पूर्ण मनोरंजन आहे आणि पूर्ण दिवसाची धम्माल असा आश्रमांच्या मुलांसाठी आम्हाला करायचा जो हेतू असतो तो आम्ही पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण सरांचं म्हणणं ऐकलेलं आहे की हा जो सण आहे हा नुसता आनंदी नाही आहे, तर जगात जे आपण देव शोधण्याकरिता फिरत आहे, हे देव या माणसात नसून या लहान मुलातच आहेत. ही लहान जी मुलं आपण बघतायत, या मुलांमध्ये या मंडळाला देव हा साक्षात प्रकट झालेला आहे. आपण बघत होतात निलेश बरोबर टॉप 10 महाराष्ट्र वसई विरार. तर आपण पाहिलं रसिक रंजन नाट्य मंडळ माणिकपूरच्या वतीने कशा प्रकारे अनाथ आणि निराधार मुलांच्या सोबत खऱ्या अर्थाने ख्रिसमस साजरी केली. या अशा संस्थेसाठी एक लाईक तो बनताय. आपल्याला आमची बातमी आवडली असल्यास टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज.